महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात जी काही सुनावणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर चालू आहेत आणि ती कशी ते लवकर घेत नाही चाल ढकल करतात म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा शहाणपणा ज्या कोणी सुचवला असेल पवार उद्धव गटाला ते तेच जाणे कारण की आता न्यायालयाने परत पुढची तारीख दिलेली यांना म्हणजे आत्ता ज्या लोकांनी अशा बातम्या लावल्या होत्या की न्यायालयाची थप्पड राहुल, नार, 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 ना, राहुल नार्वेकर यांना निर्णय घेणं भाग पाडणार सरकार कोसळणार फडणवीस शिंदे यांची सद्दी संपली सगळ्या गोष्टी किंवा बहात्तर तासामध्ये सरकार कसं बदलणार असं संजय राऊत बोलत होते हे सगळं चालू असताना आम्ही वारंवार एक गोष्ट अशी मांडत होतो की हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार राहुल नार्वेकर यांना आहे कारण की ते विधीमंड त्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपातला आणि कसाही हस्तक्षेप न्यायालय करू शकत नाही आता आताही जेव्हा तीस तारखेचा अल्टिमेटम दिला तीस तारखेच्या आतमध्ये नाही केलं तर तुम्हाला काय काय सगळं जे बातम्या वळ त्यांना हे माहिती नाही की न्यायालय असं काहीही सांगू शकत नाही तीस तारखेला न्यायालयाने परत असं सांगितलं की ही सुनावणी लवकरात लवकर म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये संपवा लक्षात घ्या सुनावणी संपवा असं सांगितलेलं आहे निकाल कधी द्या असं न्यायालय सांगू शकत नाही पण हे ज्यांना समजून घ्यायचं नाही असे जे सगळे चाय बिस्कुट पत्रकार आहेत आणि त्यांचे जे काही घंटा तज्ज्ञ आहेत त्यांना सल्ला देणारे ते जाणे ह्याच्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे बातम्या तुम्ही भडक स्वरूपातल्या दिल्या त्याला काहीतरी तेवढ्या पुरता टी आर पी मिळाला किंवा ते व्हिडिओ केले त्यांना व्ह्यूज मिळाले तेवढ्यापुरती गोष्ट आहे प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातल्या विधीमंडळातला जो काही सत्ता संघर्ष अडकलेला आहे तो हा विधिमंडळाच्या अध्यक्षाकडे आहे विधिमंडळाचे अध्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निर्णय आणि जेव्हा घेतील तेव्हा तो मान्य करण्याच्या शिवाय आता काहीही पर्याय नाही हा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तो जर पटला नाही तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात किंवा न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे त्याच्या आधी नाही त्यांनी काय करावं किंवा ते काय करतील किंवा ते कसा उशीर लावतायत ह्याच्या बाबतीमध्ये कितीही चर्चा केली तरी त्याचा उपयोग काहीही नाही आता सुद्धा जे घडलं ते असं की हा निर्णय ताबडतोब लावावा अशी मागणी ज्या पद्धतीने करण्यात आलेली होती त्याची दखल घेत न्यायालयाने ज्याला आपण काय सल्ला दिला असं म्हणतो सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्याच्या नंतर त्या न्यायाधीशांनी सल्ला दिला म्हणा सुचवलं म्हणा याच्या पलीकडं दुसरं ते काही करू शकत नाहीत हा जो सगळा सत्ता संघर्षाचा विषय आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये येत नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाकडं विषय वी अडकलेला आहे त्याच्यातही त्यांनी म्हणजे हा शिवसेनेच्या आमदारांच्या बाबतीतला निर्णय डिसेंबर पर्यंत सुनावणी संपवा आणि राष्ट्रवादीच्या बाबतीमधलं जे प्रकरण सुरू झालेलं आहे ते एकतीस पर्यंतची वेळ दिलेली आहे म्हणजे या दोन्ही प्रकरणामध्ये आधी आपणच दिलेली जी एक तथाकथित डेडलाईन हे जे सगळं म्हणत होते ती स्वतः सर्वोच्च न्यायालयालाच वाढून घ्यावी लागली मी तुम्हाला हे पण सांगतो आत्ताच उद्या एकतीस डिसेंबरला सुद्धा कुठल्या कारणानं हे जर लांबणार असेल तर सर्वोच्च न्यायालय परत पुढची तारीख देईल त्याच्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत खरं तर ह्या सगळ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांनी एक अतिशय चांगलं राजकीयदृष्ट्या प्रगल्भतेचं स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही न्यायालयात जाणार नाहीत आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार नाही त्या दृष्टीनं शरद पवारांनी पावलं उचलली असती त्या दृष्टीने शरद पवारांनी आपला आपला पक्ष आपला आपला जो गट शिल्लक आहे तो बांधण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र पिंजून काढणार असं जे काही चालू होतं तो प्रत्यक्ष काढला असता तर एवढंही करायची गरज पडली नसती यापूर्वी जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या लोकांनी व्हिडिओ केले भाऊसारख्यांनी व्हिडिओ केले त्यांनी पण हे सांगितलं होतं की इंदिरा गांधींनी जेव्हा पक्ष फुटला त्यांना बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्या निवडणूक आयोगाकडे जात बसल्या नाहीत त्या न्यायालयात गेल्या नाही त्या अशा पद्धतीनं रडत बसल्या नाही त्या लोकांमध्ये मिसळल्या लोकांचं समर्थन मिळवलं आणि एकातरला फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या बहुमतानी त्यांनी स्वतःच्या बळावरती आपला जो गट होता नंतर त्याचा पक्ष झाला समजा आपण असं म्हणूया त्यांच्या पाठीशी जे काही कार्यकर्ते होते प्रत्यक्ष काँग्रेस संघटना त्यांच्या बाजूने नव्हती त्यांना काँग्रेस पक्षातूनच काढून टाकलेलं होतं पण याची तक्रार न करता इंडिकेट आणि सिंडिकेट असं जेव्हा झालं होतं ह्याचं उदाहरण सगळ्यांनी सांगितलेलं आहे किंवा एकोणीशे ऐंशीला जनता पक्षाची राजवट कोसळल्याच्या नंतर सुद्धा इंदिरा गांधींनी नवीन चिन्ह घेतलं पण जे आहे स्वतःचा सगळा प्रचार करून स्वतःचा पक्ष एकोणीसशे ऐंशी ला सत्तेवरती आणला त्याच्यासाठी त्यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय असं कुठेही धाव घेतलेली नव्हती आज हे दोघही सत्ताधाऱ्यांची अडचण अशी आहे म्हणजे दोघही पूर्वीचे सत्ताधारी राहिलेले म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे की ते त्यांची जी काही पक्ष संघटना जे काही कार्यकर्ते आमदार खासदार त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यांना घेऊन बांधायचा काहीच प्रयत्न करत नाहीयेत मूळ सगळ्या अडचण काय होती उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमधली की हे जे सगळे आमदार जेव्हा त्यांच्यामध्ये असंतोष का निर्माण झाला की राष्ट्रवादींचं त्याच्यामध्ये वर्चस्व होतं आणि राष्ट्रवादीवाले स्थानिक पातळीवरती शिवसैनिकांची कामं करत नाहीत तेव्हा तुम्ही या गटाला बाजूला ठेवा कारण की आपल्या कार्यकर्त्यांची घुसमट होते आहे दोन वर्ष कोरोना आणि बाकीच्यामध्ये काढली ती काढली पण आता जेव्हा निवडणुकांना सामोरं जायचं आहे तेव्हा आपण राष्ट्रवादीची दादागिरी सहन करू शकत नाही कारण की त्याचा तोटा आपल्या प्रत्यक्ष पक्षाला आहे हे उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही आपल्याच कार्यकर्त्यांची आपल्याच आमदार खासदार मंत्र्यांची जी घुसमट होते आहे राष्ट्रवादीमुळं त्याच राष्ट्रवादीच्या बरोबर ती सत्तेसाठी असा आपण जो असंघाशी संघ म्हणतात तो जो केला तो अंगलट येताना दिसतो आहे हे पाहिल्याच्या नंतर तरी सुधारणा व्हायला हवी होती तुम्हाला आता उलट उदाहरण सांगतो मी ह्याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये असा उल्लेख केला होता की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सुरुवातीचे दोन तीन महिने सोडले तर भाजप सेना युतीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये सेना उशिरा का होईना समाविष्ट झाली आम्ही राजीनामे देतो राजीनामे खिशात देत असं उद्धव ठाकरेंनी कितीही बोंब केली पण प्रत्यक्षामध्ये गाव पातळीवरचा कार्यकर्ता किंवा आमदार खासदार कुणीही भाजपचे नेते आणि कार्यकर्ते स्थानिक पातळीवरची आमची घुसमट करतात अशी तक्रार केलेली नव्हती त्या संपूर्ण कालखंडामध्ये तुम्ही कुठल्याही बातम्या तपासा तुम्ही कुठलाही व्हिडिओ काढून बघा कधीही शिवसैनिकांनी किंवा शिवसेनेच्या आमदार खासदारांनी जसं परभणीचे खासदार विजय जाधव यांनी आपला राजीनामा सादर केला होता राष्ट्रवादीच्या कारवायांच्या विरोधात अशी एकही घटना किंवा आनंद गीतेंचं स्टेटमेंट आहे किंवा असंख्य तुम्ही बघा सगळे लोक अशी एकही घटना चौदा ते एकोणीस या काळामध्ये सत्तेच्या पातळीवरती अगदी खालची जी पातळी असते ग्राम पातळी गल्लीच्या लेवलला जिल्हा तालुक्याच्या पातळीवरती हा संघर्ष शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तेव्हा आलेला नव्हता किंवा मी तुम्हाला आत्ता उदाहरण देतो हे जे सगळं बंड घडलं आणि अख्खाच्या अख्खा पक्ष घेऊन एका अर्थाने एकनाथ शिंदे बाहेर पडल्याच्या नंतर ही जी सत्ता स्थापन झाली त्यालाही आता सव्वा वर्ष उठून गेलेलं आहे या सगळ्या कालखंडामध्ये स्थानिक पातळीवरचे शिवसेनेचे कार्यकर्ते अशी तक्रार करताना आढळत नाहीत की आम्हाला भाजपकडून त्रास होतो आहे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून म्हणून ज्या ठिकाणी भाजपचा पालकमंत्री नेमलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्याच सत्तेमध्ये असलेल्या गटापैकी कार्यकर्त्यांची घुसमट होते आहे अशी तक्रार कुठेही काय म्हणता येईल ना म्हणजे प्रमुख अशी म्हणून कुठल्या नेत्याकडून आलेली नाही हे जे मॅनेजमेंटचं कौशल्य आहे की बाबा आपल्याबरोबर सत्तेमध्ये जे आहेत त्यांना ऍडजस्ट करून घेणे ही गोष्ट जी देवेंद्र फडणवीसनी चौदा ते एकोणीसशे करून दाखवली आणि आताही गेल्या सव्वा वर्षापासून सत्तेमध्ये करून दाखवली ही, दा ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये होऊ शकलेली नव्हती ही तक्रार होती किंवा मी दुसरं उदाहरण सांगतो आता जो राष्ट्रवादीचा गट किंवा गट म्हणण्याच्या पेक्षा तोच प्रमुख पक्ष आहे असा अजित पवारांचा दावा आहे तो जो सगळा सत्तेमध्ये बरोबर आलेला आहे त्यालाही चार महिने उलटून गेलेले आहेत या चार महिन्याच्या कालखंडामध्ये हे राष्ट्रवादीचे मंत्री ज्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्र आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्याचं आढळत नाही ही जी व्यवहार पातळीवरची बाब होती जी उद्धव ठाकरेंना ठाकरे स्वतःला मुख्यमंत्री पाहिजे पद पाहिजे होतं पोराला कॅबिनेट मंत्री पद पाहिजे होतं त्याची त्याची त्यांची हाऊस भागली पण प्रत्यक्ष ग्रामीण पातळीवरती अगदी खालच्या स्तरावरचा जो कार्यकर्ता होता तो निराश होता तो उदास होता तो या सगळ्यातून दुःखी झाला होता दुखावला झाला होता याचं कुठलंही निराकरण करण्याचा प्रयत्न उद्धव कडून झाला नाही ही ती मूळ समस्या आहे जे ते आजही लक्षात घ्यायला तयार नाहीत आता हा जो संघर्ष चालू आहे तुम्ही न्यायालयात चाललात पत्रकारांना हाताशी धरून बातम्या पेरायलात बातम्यांनी काहीच होत नाही आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पेंडिंग आहेत त्या केव्हाही त्याची घोषणा होऊ शकते आणि ती एकदा घोषणा झाल्याच्या नंतर बाकी सगळे विषय पाचोळ्यासारखे उडून जातील कारण की जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिकांची तर मुदत संपूर्ण प्रशासक नेमून झालेले कितीतरी ठिकाणी आता निवडणुका पेंडिंग आहेत म्हणजे ज्याला मिनी विधानसभा म्हणतात अशा सगळ्या ह्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या निवडणुका जर कुठल्या कारणाने ताबडतोब जाहीर झाल्या तर हे सगळे बाकीचे विषय पाचोळ्यासारखे उडून जातील आणि आता डिसेंबर पर्यंत यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की डिसेंबरच्या आतमध्ये सुनावणी पूर्ण करा जानेवारीच्या आतमध्ये राष्ट्रवादीच्या संदर्भातली पूर्ण करा म्हणजे त्याच्या आधी निवडणुका प्रत्यक्ष होतील आणि त्याच्या आधी निवडणुका होताना प्रत्यक्ष एकनाथ शिंदे गटाच्या हाताशी धनुष्यबाण हे चिन्ह आहे अजित पवार गटाशी त्यांचं तर म्हणणंच आहे की आमचाच पक्ष आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं जे गड्याळ चिन्ह आहे त्याच्यावरती ते केव्हाही दावा करू शकतात नव्हे त्यांच्याच ए बी फॉर्म द्यायचा आहे कारण की ते त्या गटाचे नेते पण आहेत ते पक्षाच्या आता प्रमुखपदी पण बसलेले आहेत तसा त्यांनी कार्यकारिणीमध्ये ठराव पण करून घेतलेला आहे या सगळ्यामुळे यांच्या हे ये लक्षात येत नाहीये की आता तुम्ही न्यायालयीन लढतीमध्ये इतकी अडकून पडलेलं आहात तुम्ही पत्रकारांना हाताशी धरून बातम्या पेरता आहात त्याच्यातून काय छोटं मोठं समाधान व्हायचंय ते तुमचे जे काही मुठभर लोक आहेत ते आणि तुम्ही ज्यांना पाकीट दिले ते पत्रकार याच्याशिवाय कोणाचंही म्हणजे विशेषतः तुमच्या कार्यकर्त्यांचं अगदी ग्राम पातळीवरच्या कार्यकर्त्याचं समाधान होण्याची काळीची शक्यता नाही कारण की त्याला प्रत्यक्ष आत्ता निवडणुकीला तोंड द्यायचं आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीला तोंड द्यायचं आहे आणि हे तोंड देण्यासाठी म्हणून त्यांना जे बळ पुरवायला पाहिजे संघटनेच्या पातळीवरती ते पुरवल्या जात नाहीये शरद पवार सुद्धा ज्यांची एकीकाळी ख्याती होती की ते काय म्हणता येईल त्याला तेल त्यांना त्या जनतेची नाडी माहिती आहे गावगावचे कार्यकर्ते आणि ते तळ हातात तळहातावरच्या रेषासारखे ते ओळखतात दुर्दैवाने त्यांचं वय आणि बाकीच्या सगळ्या अडचणींमुळे शरद पवारांना महाराष्ट्र पिंजून काढता आलेला नाही उद्धव ठाकरेंची तर अडचण अजूनच वेगळी आहे त्यांना पहिल्या दिवसापासूनच कधी पक्ष संघटनेवरती स्वतःचं नियंत्रण आणता आलेलं नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका सगळ्या पूर्णपणे भाजपच्या छायेखाली लढल्या तरीही चौदाला पहिल्यांदा सगळ्यांनी कोणाची कोणाशी युती झालेली नसताना सुद्धा बाळासाहेब गेलेले होते आणि त्या सगळ्या पुण्याईच्या पार्श्वभूमीवरती त्यांना त्रेसष्ट आमदार निवडून आणता आले होते ते तर खरंच त्यांचं यश म्हणण्याच्या पेक्षा त्या सगळ्या शिवसेनेच्या पुण्याईचं यश म्हणूयात आपण बाळासाहेबांच्या पण नंतर तसं घडलं नाही तुम्ही भाजप बरोबर आला मग तुम्हाला परत युती करावी लागली मग परत लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवावं लागल्या आज न्यायालयाने ज्या पद्धतीने तारीख पे तारीख तारीख पे तारीख हेच परत चालवलेलं आहे आणि त्याच्यातून ह्यांचंच तोंड बारीक झालेलं दिसून येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद